आणि एक महत्वाची बातमी, धर्मवीर 2 चित्रपटावरून केदार दिघे यांच्याकडून सवाल उपस्थित करण्यात आले. आनंद दिघेंचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचं शिंदेच म्हणाले होते. आनंद दिघेंच्या मृत्यूचा गुढ बाहेर काढू असं आता नेते बोलायला लागलेत, त्यामुळे 22 वर्ष आनंद दिघेंच्या मृत्यूचं राजकारण सुरू आहे का असा सवाल केदार दिघेंनी केलाय. या मधल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये शिंदेनीच असं सांगितलेलं की दिघे साहेबांचा मृत्यू कशामुळे झाला आणि तो हार्ट अटॅकमुळे झाला असं त्यांच्या बोलण्यात आलेलं, त्याची एक क्लिप देखील आहे. पण हे जर का तुम्ही त्यावेळेला सांगितलं, मग आत्ता इलेक्शनच्या अगोदर आणि मध्ये आधी तुमच्या नेत्यांनी काही स्टेटमेंट केले की दिघे साहेबांच्या मृत्यूचा गुढ आम्ही बाहेर काढू, याचा अर्थ काय? तुम्हाला काय म्हणायचं आहे? म्हणजे 22 वर्ष तुम्ही साहेबांच्याच मृत्यूचं राजकारण करत राहणार, ते पण स्वतःच्या स्वार्थासाठी? मग तुमच्या या दैवतावरती, तुम्ही तुम्हाला ज्यांनी घडवला अशा ह्या नेत्यावरती जेव्हा अन्याय होत होता त्यावेळेला तुम्ही काय म्हणून या 22 वर्षामध्ये चुप्प बसलात?